मायनिंग बंद झाले हे जयंती नटराजनान एनवायरमेंटल क्लिअरन्सीस ज्यो 47-48 लिगल मायनिंग दिल्ल्यो त्यो विथड्रॉ केल्यामुळे मायनिंग बंद झाल्ली आसा. ताच्या पयली सीएमान केलं. सीएमान म्हटलेलें की हो जे कोफुजांव आसा धुरळो उडलेलो आसा त्याचो अभ्यास करपा खातीर थोडे बंद करूया. त्यामुळे 15 दीस किंवा महिनोभर बंद केले अभ्यास करपा खातीर. लेट ऑल फंक्शनिंग बी स्टॉप्ड म्हणजे बंद केले न्ही. तिणे येऊन आज बंद कित्याक आसा. तिणे ईसीज विथड्रॉ केल्यो. अरे जे ज्यो मायनी ऑफिशियली चलत त्याच्यो ईसीज काढपाची काय गरज नसली आणि ईसी विथड्रॉ केल्यात म्हणून आज मायनिंग बंद असा ही सगळ्या गोंयकारांक खबर असा. ही एक गजल. आणि दुसरी गोष्ट मायनिंग बंद झाल्यामुळे मायनिंगाचे डिपेंडंट्स असणारे ट्रकवाले असत. मायनिंग बंद झाल्यामुळे नोकऱ्यो गेल्ले मायनिंगातले वर्कर्स असत. माईन इंडस्ट्रीतले वर्कर्स असतात. ताच्या खातीर तांकां सपोर्ट दिवपा खातीर ते आपल्या पांयार उबे रावपा खातीर तांची आर्थीक काळजी घेवपा खातीर सरकार कितल्यो गजाली करता हे सगळ्या समस्त गोंयकारांक खबर आसा. आणि त्यामुळे हाणें येऊन एक खंयचे तरी एक वाक्य ताचें घालें. एखाद्रें कशें आसा खंयची कथन करता एखादो कोण पॅरेग्राफर पॅरेग्राफ आसता त्या पॅरेग्राफाचे 10-12 ओळी असतात. भितरली एकच ओळ काढली जर आलाय दी जाल्यार त्याचो अर्थ वेगळो जावं शकता. तर खंयच्या पार्श्वभूमीचेर म्हटलेलें तें पळोवंक जाय. आणि म्हणून तांकां ती सिडी ही चोरून दाखोवची पडटा इल्लिगली दाखोवची पडटा. हा म्हणजे तुम्ही म्हणता मायनिंग वाठारांत तसो तुमकां काय व्हडलो सुरू तसो व्हडलोसो इम्पॅक्ट जावचो ना. कारण जेंचेर जे मायनिंग अफेक्टेड लोक आसात तांच्या खातीर हे पक्षान आणि ह्या सरकारान सिन्सियरली काम केलां. आणि तांकां हेवूय खबर आसा की फाल्यां जर मोदी थंय आयलो देशांत भारतीय जनता पक्षाचें सरकार आयलें जाल्यार जो आज आमकां थोडो अर्दो पगार मेळटा किंवां थोडे हप्ते थोडेशे आमचे वेव्हर मेळले आसात आमचे फूल लोन वेव्हर जातले हेच्या बद्दल तांकां मनोहर पर्रिकराची हांगासरल्या सरकाराची खात्री आसा कितें जालें जाल्यार. कारण हांगासरल्या गोंयच्या प्रत्येक मनशाक हांगासरली बी जे पी आणि केंद्रातली बी जे पी हेंचें कितलें लागींचें नातें आसा हें जाणात. ताच्या उलट हांगासरली काँग्रेस आणि केंद्रातली काँग्रेस हांचे रिलेशन्स खूब अधुरें आसा हे सगळ्या गोंयकारांक खबर आसा. आणि म्हणून श्रीपाद भाऊ पयले फावटी निवडून आयलो. पयलेच फावटी जेन्ना निवडून आयलो आमी मेजॉरिटी नासले वाजपेयीचें सरकार आसलें श्रीपाद भाऊक मंत्री केलो. ताच्या नंतर 2 टर्म जाले UPA सरकार आसा तांचो चर्चिल आसलो आणि सार्दीन आसलो. नौखे न्ही ते दोगूय मंत्री आसलेले मनीस ते दोगूय माजी मुख्यमंत्री आसात. खरं म्हणजे केंद्रात सरकार UPA सरकार असताना तांकां तांचो अंतर्भाव मंत्रीमंडळांत जावंक जाय आसलो. पूण गोंयच्या काँग्रेसीक केंद्रातली काँग्रेस किंमत दिना हाच्या उलट भारतीय जनता पक्षाचो सांगलेलो उडयल्लो शब्द घातलेलो शब्द हो केंद्रातल्या भारतीय जनता पक्षा कडल्यान स्विकारलो वता हे गोंयच्या जनतेक खबर आसा. त्यामुळे आमी जर मोदीच्या वतीन कितें तरी आश्वासन दिलें आमच्या मुख्यमंत्र्यान दिलें जाल्यार गोंयची जनता आयकपाच्या मनस्थितीन गोंयचे जनतेक ते खरें दिसता. सर आनी एक प्रश्न. काँग्रेस म्हणटा की तेंचे दोगी कॅन्डिडेट जिखून येतले तुम्ही म्हणटा तुमचे जिखतले. काँग्रेस म्हणटा की सायलंट वोटींग जातले जाऊ शकता सायलंट वोटींग म्हणजे ते म्हणटा बीजेपी बीजेपी धमकायता जाहीर सभांक लोक येनात. ज्या लोकांनी आफयल्यार भाशणां आयकपाक कोण येनात सभांक गर्दी केल्ली वचना तांकां मागीर इलेक्शना पर्यंत कसली तरी निमित्तां काडचीच पडटली. आनी त्यामुळे सायलंट वोटींग जातलें मोठ्या प्रमाणार जातलें. सायलंट वोटींग सगळें बीजेपीक जातलें आनी सायलंटली गोंयकार ह्या काँग्रेसीची हे फावटी पद्दतशीरपणे मारपाचे आसात. सर जेन्ना आमी मोदीची वेव म्हणटात वेव कोणाची आसा म्हणजे गोंयांत तरी एटलिस्ट तुम्ही जेन्ना सभांक वता तेन्ना तुम्ही राज्य सरकारचे स्किमी सांगतात. सो स्किमी खातीर लोकांनी वोटींग करपाची का मोदी खातीर लोकांनी दोनूय गजाली आसात. आमचे दुधांत साखर पडलेल्या भशेन गोंयची स्थिती आसा. म्हणजे मोदी बद्दल अपेक्षा मोठ्यो आसाच मोदी ह्या देशाचे नेतृत्व करचे हे आसाच. पूण गोंय सरकार जे भारतीय जनता पक्षाचे आसा ज्या सरकारचे गौरव 2 फावटी बेस्ट स्टेट अमंग स्मॉल स्टेट्स असं झाला ज्या मुख्यमंत्र्याचं उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून गौरव झाला ज्या मुख्यमंत्र्यान असलेल्या लिमिटेड रिसोर्सांसून गोंयचो विकास तर केलोच
पण त्या विकासाबरोबर सामान्यातल्या सामान्यापर्यंत बारीक सारीक योजना करून पावयल्यो असो मुख्यमंत्री ज्याने 2 वर्षात उत्कृष्ट परफॉर्मन्स दिले असा त्या मुख्यमंत्री आणि त्याची टीम जी असा त्याच्याबद्दल ह्या गोयच्या जनतेक मोठे अप्रूप असा आणि त्यामुळे मोदी जावोच दूध जायत पण गोयचे सरकार म्हणून भीतर साखर पडटा आणि दुग्ध शर्करा योग आमकां ह्या इलेक्शनांक दिसता गोयच्या बाबतीन आणि म्हणून विधानसभेक ज्या पद्धतीन रिझल्ट्स आयले म्हणजे विरोधकांचे सोडा आमचे सुद्धा अंदाज चुकीचे ठरले म्हणजे आम्ही आमकां थोडे कमी लेखताले असे दिसले त्याच्या प्रमाणे म्हणजे आम्ही जो समज करून घेतलेलो आमकां जितलो बेनिफीट मेळटलो आमकां जो फायदो मेळटलो आमकां जे यश मेळटले त्याच्यापेक्षा जनतेन भरून यश दिले ह्या फावटी त्याच रिझल्टाची परत एक फावट पुनरावृत्ती जातली विधानसभेपेक्षा भरभरून यश ह्या फावटी मेळटा कारण विधानसभेक यश दिल्ले हे हांगासल्ल्या टिमीक दिल्ले मनोहर पर्रिकराच्या नेतृत्वाक दिल्ले हे फावटीचे जे यश असा ते हांगासल्ल्या टिमी बरोबर मनोहर पर्रिकर आसाच पण त्याच बरोबर केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान जावचो ही एक अपेक्षा आणि ही एक जनतेची इच्छा असा आणि म्हणून मोठे यश मिळतं. सर तुम्ही ज्यांना म्हणतात मनोहर पर्रिकरान जे 2 वर्षा स्किमी झालेल्या त्या खाती तुमका यश मिळू शकता बरं पण जे ॲश्युरन्सीस झाले लाईक कसिनो फॉर एक्झाम्पल कसिनो एक आणि सेकंड थिंग म्हटल्यावर जे त्यांचे MOI डिसिजन ते तुमका कितलेशेच गजाली ह्या इलेक्शना वेळार मारक पडटले. म्हाका दिसता कॅसिनोच्या बाबतीत कॅसिनोज हे गोयच्या जनतेक खबर असतात कॅसिनोज हे काँग्रेसीन हाडले भारतीय जनता पक्षान एकूय हाडूंक ना पण आता कॅसिनोज असतात ही गोष्ट खरी असा आज 4 कॅसिनोज चलतात पण एखाद्याक ज्याका लायसन्स दिल्ले असा ताका उखलून दर्यात मारूंक मेळना आणि उखलून लायसन्स कॅन्सल करूंक मेळना आम्ही त्याचे रिन्यू करचे ना म्हटलं आम्ही 16 पर्यंत ते उरतले आणि त्याच्यानंतर रिन्यू करता असताना आम्ही कंडिशन घालतले हांगा न्ही अमके कडे जाल्यार चलतले असे CM-न सांगलेले असा आणि त्यामुळे बेटेच काँग्रेसीन दिल्ले जे लायसन्स दिल्ले असा ज्या पिरियडा खातीर दिल्ले असा ते जर पड्डीशी आम्ही जर ना ना आमच्या सरकारची पॉलिसी असा म्हणून कॅन्सल केले जाल्यार ह्या देशाचं कायदो कानून असा ताणी कोणीतरी इन्व्हेस्ट केल्ले असतात कोर्टां असतात सुप्रीम कोर्टापर्यंत वचूं येतात त्यामुळे असली चूक करून आमच्या गालाचेर आम्ही थापड मारून घेऊचे ना पण आमच्या काळात ॲडिशनल कॅसिनो खंय देऊ ना आम्ही पण जे कसिनो आता जे आयला त्यांची कॅपॅसिटी चढ हा पयलीच्या परस कारण ताका लायसन्स असले लायसन्स असले ताणें एक वेसल बदलली असतात ओके पण ते ट्रान्सफर केले लायसन्स हय 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 ओके आम्ही ॲडिशनल देऊ ना इट हॅज बीन ट्रान्सफर्ड आणि MOI इश्यूचेर किती म्हणपाचे स्पेशली इन नॉर्थ गोवा म्हाका दिसता प्राप्त परिस्थितीत जे करणे शक्य असले ते शासनान आणि शासनाचा नेतो मनोहर पर्रिकर असा ताणें केल्ले असा स्थानिक भाषेंचो आदर दवरप सन्मान दवरप ही काळजी घेतल्या आणि ज्या गोव्यात साधारणपणे मायनॉरिटीजांची संख्या 36-37% असा आणि ज्या मायनॉरिटी स्कुलांक काँग्रेसीन ग्रँट्स दिल्ल्यो त्यो अचानक विथड्रॉ करप हे परवडणारे नसले पण तिसरूय कोकणी किंवा मराठी किंवा कोकणी आणि मराठी ह्यांचे योग्य स्थान रावचे थंय कंपल्सरली ते पळोवचे ही काळजी सरकारान घेतलेली असा म्हाका दिसता प्राप्त परिस्थितीत घेतलेले निर्णय हो सगळ्या फॅक्टर्सांक आणि सगळ्या पार्टींक न्याय देणारो असलो आणि त्यामुळे दक्षिणेत असतात किंवा उत्तरेत असा त्याचं आमकां नेगेटिव्ह किंवा भुर्दंड किंवा आमकां त्रास निश्चित जावचो ना एफर्ट तुमच्या वांगडा भारतीय भाषा सुरक्षा मंच ना गोवा राखण म्हणजे दिगंबर कामत गेटवेल सून ग्रुप तो बीन तुमच्या वांगडा तो जो असेंब्ली इलेक्शनाक आसलो सो त्याचा फोडको बसचो ना तुमकां हे लोकसभा इलेक्शनाक निश्चित ना एक म्हणजे ते असले जे ग्रुप असतात ते विशिष्ट वातावरणान त्या वातावरणाचेर तयार झाले ग्रुप असतात ते कायम स्वरूपी किती असता असे ना आणि
त्यामुळे आज त्या वेळार ते भरपूर कामात असले. भारतीय जनता पक्ष त्यांच्या बरोबर असलो, त्यामुळे ताकद असली. आता मला दिसना सर आणि एक प्रश्न, कितली मार्जिन असतली दोन्ही उमेदवारांची? हमें दोनों उमेदवार कम्फर्टेबल मेजॉरिटी जिंकतले हे निश्चित म्हटला. हमें दुसरे म्हटला की जो सामान्यपणे आम्ही अपेक्षा करतो त्याच्यापेक्षा जास्त आमच्या उंजळीत घालपाची तयारीत जनता असा. जनतेन विविध घटनावयल्यान ते लक्षात येता आणि त्यामुळे उत्तरेक आणि दक्षिणेक आतापर्यंत जी मार्जिन केन्ना मेळ्ळी ना त्याच्यापेक्षा खूप जास्त मार्जिन आमकां मेळटली. उत्तरेत ती 75 ते 80 हजार आसपाक हरकत ना आणि दक्षिणेतय 40 ते 50 हजार वतली अशें म्हटल्यार ते धाडशी वक्तव्य तुमकां दिसतले. पण प्रत्यक्ष जे करंट समाजात असात मतदारांत असात तातून ही गोष्ट निश्चित असा. आणि एक आरोप जाता की दोन्ही आरएसएसचे मेंबर दोन्ही तुमची उमेद असे म्हटलं होता, कितपत करे? आरएसएसचे मेंबर्स असप किंवा आरएसएसचा स्वयंसेवक असप म्हणजे हो किती आरएसएस हो गुन्हेगार का किती? हा आरएसएसचा तालुका कार्यवाह असलो म्हणजे मला किती माझं ॲटिट्यूडात किती फरक असा. आरएसएसात वचप म्हणजे देशाभिमान शिकवतात आरएसएसात, राष्ट्रभक्ती शिकवतात, आपल्यापेक्षा आपल्या कुटुंबापेक्षा देश नावाची संकल्पना राष्ट्र नावाची संकल्पना ही जास्त महत्त्वाची असा हे आरएसएसात शिकवता. त्यामुळे आरएसएसचा एखादो कार्यकर्तो असा म्हणजे ते क्वालिफिकेशन असा. सो आरएसएस हो फॅक्टर म्हणजे दोघे उमेदवारांचे नाही, आरएसएस हो फॅक्टर असा आणि आरएसएस हो फॅक्टर असल्याची बेनिफिट त्यांना जातलो. कारण आरएसएस जो मनीस असता तो देशाभिमानी असता राष्ट्राभिमानी असता. लॉस जावचे ना? निश्चित ना, त्याचा फायदो जातलो. ओके, कितले पर्सन वोटिंग जातले? म्हणजे लास्ट टाइम असेंब्ली इलेक्शनाक 84% वोटिंग झाले. सो आज गोयात परतून लोकसभा इलेक्शनाक कितले जातले अंदाज? लोकसभा इलेक्शनांक थोडी पर्सेंटेज कमी असता, पण भारतीय जनता पक्षान ज्या पद्धतीन नेटवर्क उभे केला ते आणि काँग्रेसची मतं असं विचार केला जाल्यार 75 and above असे दोन्हीकडे मतदान जातले. काही भारतीय जनता पक्षाचे स्ट्रॉंग होल्ड जे मतदारसंघ असतात थं 78-80% सुद्धा वचू शकता. ओके सर, हाचेर आम्ही तुमची आयची मुलाखत सोपयता. आणि जसे सरान आमकां सांगलेले आहे की दोन्ही उमेदवार त्यांचे निवडून येतले, पण हे उमेदवार निवडून येतले का सरांचा दावा कितपत खरा तो आमकां 16 मेकूच कळटलो रिझल्टावर. तो मेरेन पळयत राहा प्रुडंट मिडिया.